प्रतापनगर पुलिस थाना अंतर्गत आने वाले इलाके से एक अज्ञात आरोपी द्वारा घर में सेंध मारकर सोने के जेवरात और नकदी ऐसा कुल मिलाकर 1,40,000 का मुद्देमाल चुरा लेने का मामला सामने आया है। इस संदर्भ में पुलिस निरीक्षक विजय नाइक ने अधिक जानकारी साझा की। मिली जानकारी के अनुसार 5 तारीख की रात राणा प्रताप नगर पुलिस थाना अंतर्गत आने वाले प्लॉट नंबर 49 साईनाथ नगर में रहने वाले फरियादी भैयालाल बोकड़े ये बाहर गए थे, जिस दरमियान किसी अज्ञात आरोपी ने उनके घर का ताला तोड़कर प्रवेश कर बेडरूम की अलमारी में रखे सोने के गहने और नकदी ऐसा कुल मिलाकर 1,40,000 रुपए का मुद्देमाल चुरा कर फरार हो गया। इस संदर्भ में पुलिस निरीक्षक विजय नाइक ने अधिक जानकारी साझा की। काल पोलीस स्टेशन राणा प्रताप नगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कुमार भैयालाल बोकडे कुटुंबासह जेवायला बाहेर गेले होते। रात्री 12 वाजता ते परत आले। परत आल्यावर त्यांनी बघितलं की त्यांच्या घराची लाईट बंद आहे आणि जाताना ते लाईट चालू करून गेले होते। तर त्यांना संशय आला की आपल्या घरात कोणीतरी आहे। या संशयावरून त्यांनी एकदम घराचे दरवाजे लावून घेतले आणि जसेच लावले तर त्यांच्या घरातून दोन लोक वरून गच्चीवरून पळून गेले। त्यांनी आरडाओरडा केला तेवढ्यात लोक जमा झाले आणि घरात आतमध्ये बघितलं तर त्यांना एक व्यक्ती भेटला। त्यांना त्यांनी ताब्यात घेतले, लोकांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतले आणि लगेच पोलीस स्टेशनला कळविले। आम्हाला जसं माहिती मिळाली तसं आम्ही तिथे घटनास्थळावर पोहोचलो आणि त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यासोबत जे दुसरे आरोपी आहे त्यांनासुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पोलीस स्टेशनला त्याच्या रिपोर्टवरून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। पुढील तपास चालू आहे आणि त्यांचा एकूण 1,40,000 असा सोने चांदीचा मुद्देमाल आहे। पुलिस ने अज्ञात आरोपी के खिलाफ मामला दर्ज किया है और आगे की जांच जारी है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा टवा, BCN न्यूज नागपुर।